राजूभाई माळी यांना देखील विनंती केली जाते की के आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे तसेच पाटील ऑप्टिकचे सर्वे सर्व केतनजी पाटील यांना देखील विनंती केली जाते की के आपण देखील आपला सन्मान स्वीकारण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचं तसेच पांडुरंगजी सारडेकर यांना देखील विनंती केली जाते की आपण टॉस बॉक्समध्ये इथे सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे तर मॅन ऑफ द मॅचसाठी पारितोषक खरं तर ज्यांनी सामना जिंकवला त्याच्यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आदरणीय राजेंद्रजी पाटील साहेब यांच्या वतीने एक हजार आणि त्याचप्रमाणे संघाचे पुरस्कर्ते येगाव संघाचे पुरस्कर्ते रामजी मुंडकर साहेब यांच्या माध्यमातून पाचशे रुपयांचा कॅश प्राईज या ठिकाणी जमा झालं आहे आणि पंधराशे रुपये मात्र सुपूर्द केले जातील तर सिद्धेशिहा पण टॉस मध्ये आपला सन्मान स्वीकारण्यासाठी सामनावीराचा पारदर्शक घेण्यासाठी तीन चेंडू आणि धाव्यांची गरज असताना लगातार दोन चेंडूवर दोन चौकार आणि एक सिंगलच्या मदतीने तो सामना मात्र केगाव संघाकडे ओळवणारा सिद्धेश ठरला आहे या सामन्याचा सामनावीर त्यासाठी तब्बल हजार रुपयाचा कॅश प्राईज सन्मानी राजेंद्र दादा पाटील माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य तसेच त्यांचे पॅकर यांच्याकडून पाचशे रुपयाचा पारदर्शक तर सिद्धेश या पण टॉस बॉक्समध्ये आपला सन्मान स्वीकारण्यासाठी तत्पूर्वी जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये सेकंड सेमीफायनल आपल्या समोर येते एका बाजूला श्रीदत्त टिकेटला भाताण दुसऱ्या बाजूला कोण संघ जशी होईल सामन्याला सुरुवात अगोदर सामन्याला सुरुवात झाले परंतु ऐकूया पहिल्या इनिंग मध्ये महाराष्ट्रामधील एक नामवंत समालोचक जयजी भोसले सरांचा बाज तर सिद्धेश येताना दिसतोय खूप चांगला खेळ सिद्धेशने दाखवला त्याला मात्र सामनावीराचा पारितोषिक देतील राजेंद्र दादा पाटील साहेब माझी रायगड जिल्हा परिषद सदस्य आणि वसंतदादा काढवले माझी तसेच प्रवीणजी सोनावणे यांना देखील विनंती केली जाते की आपण सामनावीराचा सा पारदर्शक देण्यासाठी आपण टॉस बॉक्समध्ये यायचा सिद्धेश्वरला तब्बल हा पंधराशे रुपयाचा कॅश प्राईज आणि आई विल्ला ऑप्टिक्स पनवेलच्या माध्यमातून स्पोर्ट गॉगल आणि सामनावीराची ट्रॉफी आम्हाला उपलब्ध करून दिली आहे अजयजी भागेत विश्वनाथजी सारडेकर आणि भावितजी माळी त्यांचा देखील आभार व्यक्त करतोय तसंच पंधराशे रुपये कॅश खूप चांगला खेळ आणि इथून मात्र फरारी घेत अंतिम दोन मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ अर्थात केगाव संघ सिद्धेश्वरला मात्र सामनावीराचा पारदोशिक आणि स्पोर्ट गॉगल इथे देऊन मात्र गौरव पुढच्या मॅच कडे जाऊया मायक्रोफोन वर जोडले जातील या पनवेल विभागाचा एक दर्जेदार आवाज जी भोसले सर पडवेल धन्यवाद पुढचा बॉल लोअर फुलटो जो ऑन साईडला ला क्षेत्ररक्षक तैनात आहे मिडॉनला इथे धाव मिळताना पाहायला मिळत नाहीये आघाडीला आलेला अनिकेत मात्र बाद होऊन तंबूच्या आश्रयाला परतलाय बाद झालाय अजय आणि मैदानाच्या आतमध्ये उभा आहे एका बाजूला आघाडीला आलेला फलंदाज अक्षय काथणे आणि त्याच्या साथीला अक्षय मात्र ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षडक प्रवीण चांगली गोलंदाजी करतोय पुढचा बॉल खोलवा टप्प्याचा फलंदाजाला चारी मुंढ्या चित करणारा राहिला अगदी मध्ये पंचांकडे अपील करण्यात आली आहे आणि फलंदाज इथे होईल का बाद हे पाहण्यासाठी रेफर करण्यात आलंय येस्त्यांचा वेध घेऊन चेंडू गेलाय की काय मागे शेष इयरचा शे एक बॉल असा चेंडू येस्ट्यांना लागला बेल्स पडली नव्हती परंतु इथे बेल्स रिमूव्ह झाली आहे पडली आहे परंतु निर्णय काय येईल येस yes, पंचांनी निर्णय घोषित केलाय की हा खेळाडू क्रमांक तिसरा पहिल्या षटकामध्ये चल मय आया अशी परिस्थिती खेळाडू समोरचा संघ तिथे आपण चारी मुंढ्याची होत असताना पाहायला मिळाला होता पहिल्या चांगली कामगिरी राहिली वाजवी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली अर्थात प्रवीण भोईर याची आणि बहारदार गोलंदाजीच्या या जोरावरती केवळ धावा दहा आहेत त्या दोन दोन एप्रिलला ज्या खेळाडूचा जन्मदिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्याच्या माध्यमातून चारशे धावा एका त्याच मॅच मध्ये ज्याच्याकडून आपण पाहिला ना तो ब्रायनच्याच लाराची मला आठवण होते गोलंदाजी मार्कवरती दुसरं षडक सज्ज होतोय तो जयेश कशा धाटणीची तो गोलंदाजी करेल अनेक वेळा आपण म्हणतो ना जगा इतकं की आयुष्य कमी पडेल हसा इतकं की आनंद कमी पडेल काही मिळेल तर नशिबाचा खेळ आहे परंतु प्रयत्न इतके करा ना की परमेश्वराला देणं भाग पडेल कोण गाव इथे हा चेंडू पडल्यानंतर उसळी घेतोय सरप्राईज पॅकेज राहिला होता फलंदाजासाठी हा जिथे एक चांगल्या रीतीने फटका खेळण्यासाठी त्याने प्रयत्न केले होते बाहेर हे चेंडूला केवळ दिशा देण्याचा प्रयत्न त्याचा राहिला पहिला बॉल हा गोलंदाजाचा राहिला आहे क्रिकेटचा हा खेळच असाय काही चेंडू गोलंदाजाचे तर काही फलंदाजाचे असतात अर्थात आपण नेहमीच म्हणतो चार दिवस सासूचे तर चार दिवस सुनेचेही असतात डॉट बॉल पहिला बॉल हलके आता आहे आहे काय घडते तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आलाय रनआउटची संधी होती धाव इथे कंप्लीट करण्यात आली आहे काय चित्याची चपळाई आणि हरणाचा वेग अक्षय आणि साईलने दाखवलाय धावा धाव पलकावरती येते दोन दुसऱ्या षटकाच्या दरम्यान जयेश भोईरला आपण पाहतोय एक वेगवान आणि तेच तर्रार गोलंदाजी करण्यासाठी त्याचा हतखंड आहे कटिबद्ध असतो तो वेगावरची स्वार होऊन गोलंदाजी करण्यासाठी निर्णय काय येईल हे देखील पहावं लागेल या स्पर्धेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्या वेळेला प्रथमच आर एसची मागणी करण्यात आली होती खेळाडू बाद झाला होता पहिला तो सचिन तेंडुलकर ज्याला बाद केलं होतं जॉन्टी रोड्सच्या त्या थ्रोने परंतु ज्या वेळेला दुसरा खेळाडू बाद झाला ना तो जॉन्टी रोड्स होता आणि त्याला बाद केलं होतं सचिन तेंडुलकरने इथे तिसऱ्या पंचांची मागणी येते चांगली गोलंदाजी होत असताना पाहायला मिळाले इथे एकंदरीत एक जर का विचार केला ना जयेशने पहिला बॉल डॉट टाकला होता अर्थात यावर्षी दोन हजार बावीस साली ना मोहम्मद सिराजने सहाशे सहा बॉल निर्धाव चेंडू टाकले आहेत एक दिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावरती हा एक वेगळा विक्रम पाहायला मिळाला सुरुवातीच्या कालखंडामध्ये टेनिस बॉलने क्रिकेट खेळणारा मोहम्मद सिराज अली वेळेला साऊथमध्ये चालू असलेल्या स्पर्धेमध्ये किरण पवार खेळण्यासाठी गेला होता ना मोहम्मद सिराजचे त्याने हस्ताक्षर घेतले होते मोहम्मद सिराजची मला आठवण झाली सहाशे सहा बॉल त्याने डॉट टाकलेत एक दिवसीय क्रिकेट दोन हजार बावीसच्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये धाव्या आहेत त्या दोन आघाडीची जोडी तंबूच्या आसऱ्याला स्वस्तात पळ इथे परतना असताना पाहायला मिळाली पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे इनिंग लढखडती आहे ती सावरायला हवी आई इलेव्हन कोणी या संघाच्या खेळाडूंनी धावा येत्या धाव फुलकावरती दोन निर्णय हा नॉट आऊट आहे फलंदाज सुरक्षित मैदानाच्या आतमध्ये उभा आहे एक चांगलं क्रिकेट खेळावं लागणार आहे कारण चांगल्या रनिंग बिटवीन बिट्विन विकेट तुम्हाला दाखवावं लागतील जिथे एकेरीचं कन्व्हर्जन दुहेरीमध्ये करत असताना ज्या वेळेला तुम्ही चांगल्या मनोधैर्याने खेळाल ना त्यावेळेले प्रतिस्पर्धी संघावरती तुम्ही अननेसेसरी एक प्रेशर क्रिएट करणार आहात त्यासाठी तुम्हाला धीरोधार्थता हीच इतकीशी चांगली दाखवावी लागेल कारण अनेक वेळा आपण म्हणतो ना धीर धरल्यानंतर अनेक गोष्टी साथ देवतात अधीर झाल्यानंतर त्या बिघडतात इथे धीर धरायला हवा पुढचा बॉल घेऊन जय सज्ज होईल हा चेंडू हलक्या हाताने कट केला गलीला क्षेत्ररक्षक आहे क्षेत्ररक्षण खराब चेंडू मात्र होईल सीमारेषेच्या बाहेर घरंगणत सीमारेषेच्या बाहेर चौकार संतांची संतांनी अनेक गोष्टी शिकवल्या तुकोबी तुकोबाराय महाराजांची मला यासाठी आठवण होते ना संतांनी सांगितलंय असाध्य ते साध्य करीता साहस कारण अभ्यास तुका म्हणे अर्थात संत तुकोबा महाराज हे म्हणतात की कोणती गोष्ट असाध्य असेल साध्य करायचे त्यासाठी अभ्यास आवश्यक आहे क्रिकेटमध्ये प्रॅक्टिस मेक मॅन मी परफेक्ट सराव हा महत्त्वाचा ठरतो इथे सरावाचा अभाव पाहायला मिळाला चेंडूवरती येत असताना एक पाय फोल्ड करून चेंडू आढवायचं आहे हे क्षेत्ररक्षकाला ठाऊक नसावं धावा मिळाले त्या चार इथे फ्रंट लेग पुढे आणलं बॉटम आणचा वापर केला खेळपट्टीवरती अगदी सन्मान दिला या चेंडूला जिथे समोरच्या दिशेने प्लेस केलं तर डॉट बॉल आला आहे निर्धाव चेंडू आल्यानंतर आम्हाला बापू नाडकर्णींची आठवण होते बापू नाडकर्णीने एकोणीसशे चौसष्ट साली अगेन्स्ट इंग्लंड एकशे एकतीस बॉल बॅक टू बॅक एकवीस षटक निर्धाव टाकले होते पुढचा बॉल कट केलाय पॉईंटच्या बघून चेंडू मात्र असं रटरा असताना गुंडपा विश्वनाथ स्टाईल वीरेंद्र सहवाग स्टाईलने केलेला फटका चेंडू सीमारेषे बाहेर चौकार शांतू समुंदर जैसा गुस्सा मेरा सुनामी है शांतू समुंदर जैसा गुस्सा मेरा सुनामी है इसीलिए तो बल्लेबाजी की पूरी कोण 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 गाव दिवानी है साहिल काय फटकेबाजी करतोय दोन चौकार त्यांनी ठोकले आहेत अगदी चुईमधून धागा अलगत काढलाय हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न इथे जिथे आपण पाहिलं ना की एखादी तीन पत्ती ब्लाइंड खेळावे ना तसा हा ब्लाइंड स्ट्रोक होता डोळे बंद केले होते खेळपट्टीवरती चेंडू विसावला वेगाने टाकला होता जयेश भोईरने दोन षटकांचा खेळ संपुष्टात आलाय दहा फलकावरती दोन षटकांच्या समाप्तीनंतर तीन गडी तंबूच्या आत्र्याला परतल्यानंतर नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना पाच पूर्णांक पन्नासच्या सरासरीने दहा फलकावरती केवळ अकरा धावा दहा फलकावरती आहे असं एक तर सन्माननीय अतिथी पांडुरंगजी शिरडके यांचा हेतुचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने करण्यात येतो आहे मी अजयजी मागित यांना विनंती करतो आहे की पांडुरंग शिरडके यांचा आपण यथोचित मान सन्मान करायचा आहे तसेच सन्मानिय संजयजी गायकर भिंगारवाडी यांना विनंती केली जाते की आपण देखील या टॉस बॉक्समध्ये तसेच दादा गायकर भिंगारवाडी यांना देखील विनंती केली जाते की आपण या टॉसबॉक्समध्ये मी अजयजी वाघित यांना विनंती करतो आहे की आपल्या संजीवन संजीवनदादा गायकर एक दर्दी क्रिकेटर नेहमीच प्रत्येक टुर्नामेंटमध्ये त्यांची थे हजेरी लाभत असते ते दादा गायकर यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जातो आहे अजयजी वाघित यांच्या शुभासते सन्मान या दादा गायकर यांचा इथे यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने केलं जात आहे तसेच बोर्लेगावचे प्रतिष्ठित नागरिक अशोकजी पाटील यांचं देखील यथोचित मान सन्मान अरुणजी पाटील यांचा देखील यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जातोय मी त्यांना विनंती करतोय की आपण या टॉस बॉक्समध्ये ओर टू कॉमेंट्री बॉक्स षड क्रमांक तिसरं प्रवीण पुन्हा एकदा दाखल होत असताना पाहायला मिळतोय ज्या वेगाने गोलंदाजीसाठी तो जाणला जातो फलंदाजांना रोखून ठेवणं त्याच वेळेला धावा कमी खर्च करणं यासाठी तो नेहमीच जाणला जातो कम खर्चा ज्यादा चर्चा राहिली या गोलंदाजाची हा चंड उजव्यासीच्या बाहेर सरळ डीप पॅक्शा कबरला, ग्लोरियस स्ट्रोक पाहायला मिळाला होता एक ब्युटिफुल टाइमिंग, एक सुंदर प्लेसमेंट खराब फेकीच्या जोरावरती इथे धावा मिळतील त्या या फटक्यावरती एकंदरीत तीन या तिहेरीच्या मदतीने धाव फलक पुढे सरकताय जाऊन पोचत आहे ते पंधरा धावा दहा फलकावरती आहेत या मॅचच्या आधी ना एक किस्सा असा घडला होता कॉमेंट्री बॉक्समध्ये प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस जिंकला भातान संघाने कर्णधार म्हणाला थांबा मला विचारावा लागेल एकोणीसशे एक साली असाच किस्सा घडला होता ज्या वेळेला न्यूझीलंड संघच्या अगेन्स्ट पाकिस्तान संघ खेळत होता जावेद मियादा टॉससाठी गेले टॉस झाला त्यानंतर ते म्हणाले थांबा मला डगआउट्समध्ये जावं लागेल आणि तदनंतर आम्ही निर्णय देऊ मला ठाऊक नाही आहे काय घडलंय आणि तोच किस्सा कालच्या दिवशी किंबहुना परवाच्या दिवशी ज्या वेळेला न्यूझीलंड संघाच्या आगीच भारतीय संघ खेळत होता रोहित शर्मानेही तेच केलं होतं त्यातनंतर त्याने निर्णय दिला यस आम्ही फिल्डिंग करू भारतीय संघाने एक मोठा विक्रम नोंदवला पुढचा बॉल घेऊन प्रवीण खोलवा टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न यॉर्करला मिस केलं होतं फलंदाज चेंडूला डिसमिस करू शकला नाही धाव मिळाली ती केवळ एक संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकते धाव फलक जाऊन पोहोचते ते सोळा धावा धाव फलकावरती आहेत कोण गावाच्या फलंदाजांसाठी आपण इतकंच म्हणू शकतो मेहनत करून देखील तुम्हाला यश मिळत नसेल ना तर तुम्ही रस्ता नव्हे तर सिद्धांत बदलायला हवं कारण झाडं नेहमी तुमची पानं बदलतात मुळं नाही भगवद्गीतेमध्ये स्पष्ट लिहिलंय कमजोर तुझी वेळ आहे तू नाही हा चेंडू मात्र ऑन साईडला खेळला डीप बॅकवर्ड स्क्वेअर म्हणून क्षेत्ररक्षक फार वेगाने चेंडूवरती येतोय तद्वर मात्र धाव मिळेल ती एक संघाच्या धावसंख्येमध्ये एकरीने एकेरीने भर पडेल धाव जाऊन पोसेल ते सतरा धावा धाव आहेत वेळ कोणाची कमजोर आहे किंबहुना वेळ कोणावरती कशी चालून येईल ना हे सांगता येत नाही पुढचा बॉल घेऊन प्रवीण सज्ज होत असताना या मात्र तिथे फर्निचर डिस्ट्रॉइ केलंय दिल्लूच खूप करण्याचा प्रयत्न खेळाडू क्रमांक चौथा बाद रिप्लेमध्ये पाहण्याजोगी राहिला होता फलंदाजाने आधीच म्हण बनवलं होतं चेंडूच्या मेरिट वरती तो खेळत असताना पाहायला मिळाला नाही कौतुक करेन मी गोलंदाज प्रवीणचं की त्याने चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवला पहा शफल झाला होता उजव्याशीच्या बाहेर निघाला आणि या फटक्याला ना टेनिस क्रिकेटमध्ये सध्या दगडीला एकच लाईन म्हटली जाते सुपला शॉट आणि तोच प्रयत्न राहिला होता फलंदाजाचा क्रिकेटमध्ये हा फटका आणला होता दिनेशने जो जे ज्या पद्धतीने आपण पाहिलं ना तर श्रीलंकन संघाचा असणारा दिनेशचा हा खेळ ज्या वेळेला आपण अशा रीतीचा फटका पाहिला दिल तिलक लक्षात नाही दिलशान माफी असावी आणि त्याने खेळलेला हा फटका ज्या वेळेला क्रिकेटमध्ये अशा रीतीचे फटके पाहायला मिळाले परंतु क्रिकेटला नाविन्यपूर्ण फटक्यांच्या अद्भुत दुनियेमध्ये घेऊन जाणारा एबीडीब्लस असेल त्याच्याच पुढे जर का आपण एक पाहिलं ना तर त्याहूनही अधिक चांगला खेळ सध्याच्या गिडीला सूर्यकुमार ही खेळतोय पुढचा बॉल इथे बागच्या औटसाइडेच घेतले गली रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना लो स्कोरिंग मॅच से जिथे सेमीफायनल नंबर दोन तुम्हाला पाहायला मिळेल यात ती मात्र शंका नाही आहे तीन षटकांचा केस संपुष्टात आला धाव केवळ धावा आहेत त्या अठरा सहाच्या धावगतीने पाणी मैदानाच्या आतमध्ये जाईल ड्रिंक मैदानाच्या आतमध्ये जाईल चदव अठरा धावा धाव फलकावरती भरती आहेत एक डीजेचं मधुर संगीत ऐकू तर सन्माननीय अतिथी तुकारामजी बडे यांना देखील विनंती केली जाते की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण टॉस बॉक्समध्ये यायचं तसंच निखिलजी पाटील बोरले यांना देखील विनंती केली जाते की आपण या मंचावर आपलं स्वागत या स्पर्धेच्या वतीने केलं जातंय आहे तर तुकारामजी बडे यांना विनंती केली जाते की आपण सन्मान स्वीकारण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचं या स्पर्धेचे आयोजक सुनील शेठ बागीत अंकुश शेठ बागीत अजयजी बागित जतीनजी बागेत आणि संपूर्ण भागीत कंपनी किंवा ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा ही साकारली गेली आहे त्या सर्वांचं आम्ही पुन्हा एकदा या मंचाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय तसंच जयेंद्र पाटील बोरले यांचं देखील इथे आगमन झालं त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय तसेच अनिलजी पाटील बोरले यांना देखील विनंती केली जाते की के आपण देखील या मंचावर आपलं देखील स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे तसेच विजय भाऊ कराड यांना देखील विनंती केली जाते की के आपण टॉसबॉक्समध्ये आपला सन्मान स्वीकारण्यासाठी याचे सन्माननीय तुकारामजी बडे यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेचे आयोजक अजय शेठ बागेत यांच्या मार्फत केलं जाते तसेच विजय भाऊ कराड यांचा देखील यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जातोय तसेच या स्पर्धेसाठी जे ग्रामस्थ उपस्थित आजीवली गावचे असतील कोणगावचे असतील अन्य गावांचे बोरले गावचे असतील त्यांना देखील विनंती केली जाते की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन व्हायचं आपलं देखील स्वागत या स्पर्धेच्या वतीने केलं जात आहे ओ टू कॉमेंट्री बॉक्स षडक संपुष्टात ते तीन सहाच्या जावगतीने ते त्या पुढचा बॉल घेऊन गोलंदाज अलंकारचा हा बॉल इथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाला धुंडो ढुंडो रे साजना असे सांगणारे हे चेंडू राहिले आहेत अगदी यष्टीरक्षकाचे वेध घेणारे निर्धाव बॉल आला आहे पहिला चेंडू मात्र हा निर्धाव स्वरूपाचा येत असताना स्ट्राईक इंडला यावेळेला अक्षय मात्रेला तुम्ही पाहताय आकाश मात्रेला तुम्ही पाहताय आणि त्याच्याकडे असणारी निश्चितच आपण टेम्परामेंट चांगली पाहिली आहे पुढे मोठी फटकेबाजी त्याला करावी लागणार आहे समोरच्या दिशेने एक्स्ट्रा खबरला क्षेत्ररक्षण चांगलं झालंय फेकी त्याहूनही अधिक चांगली परंतु इथे यशस्वीरित्या ही धाव अर्जित करण्यात येते दहा एकाने पुढे सर केले कोणास धावा आहेत एकदा अर्जुनाने श्रीकृष्णाला सांगितलं भिंतीवरती काहीतरी असं लिहून दाखव ना की मध्ये वाचलं तर आनंद होईल आणि आनंदामध्ये वाचलं तर दुःख होईल प्रभू श्रीकृष्णाने लिहिलं होतं ही वेळ निघून जाईल शेत फलंदाजी करणारा आई इव्हन कोण या संघासाठी ही वेळ आहे ना ही कुठे ना कुठेतरी ही निघून जाणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागतील टप्प्याचा हा चेंडू ऑन साईडला खेळला आहे जिथे शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल एक तर मिळाले दुहेरीचा प्रयत्न फेकी खराब होती है, धावा यशस्वीरित्या दोन अर्जित करण्यात येत आहेत पहा इथे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न सातत्याने होतोय अनेक वेळा म्हणतो ना आपण की धावा गोळा करण्यासाठी तुमच्याकडे आत्मविश्वास हवा अनेक वेळा सातत्याने आपण म्हणतो की सफलता केली आपकी आत्मविश्वास जरुरी आहे आत्मविश्वास केली आपकी तयारी आज चांगल्या तयारीने हा संघ क्रीडांगणाच्या आतमध्ये उतरला आहे धावा मिळाल्या दोन संघाची धावसंख्या आहे ती एकवीस प्रत्येक धाबेसाठी झगडावं लागतंय धावांसाठी तुम्हाला धावा धाव करावी लागते आणि ती करावीच लागेल कारण प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात तुम्ही खेळत असताना एक सन्मानजनक टोटल तुम्हाला उभी करावी लागेल पुढचा बॉल समोरच्या दिशेने खेळलाय जरूर क्षेत्ररक्षक तैनात आहे जिथे ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला धाव मिळत असताना पाहायला मिळते केवळ एक एकेरी दुहेरी धाबेने काहीही होणार नाही आहे अनेक वेळा जरी आपण असंही म्हणू शकत असतो की क्रिकेटमध्ये एका धाबेला राजकारणामध्ये एका मताला आणि परीक्षेमध्ये एका एका गुणाला महत्व फार आहे परंतु इथे ये या येणाऱ्या एकेका एक एक धाबेने काही होणार नाही आहे त्यासाठी तुम्हाला कराव्या लागतील लग ते आक्रमण खुलवा टप्प्याचा चेंडू याही वेळेला उजव्या रूम मिळालाय ऑप्शन क्षेत्ररक्षक स्वीपर कबर येईल तद्वर मात्र छीत्याची चपळाई धावा अर्जित करण्यात आल्या आता दोन दुहेरी धाव संख्येच्या मदतीने धाव फलक पुढे सरकत असताना जाऊन पोचत आहे ते चोवीस धावा धाव फलकावरती आहेत चोवीस फेब्रुवारीचा दिवस जिथे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यासाठी ही विचार केला जातो चोवीस फेब्रुवारी दोन हजार दहा क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती एक दिवसीय क्रिकेटमध्ये नव्हे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या एक दिवसीय क्रिकेटमध्ये जिथे पहिलं द्विशतक आलं होतं अगेन साऊथ आफ्रिका सचिन तेंडुलकरच्या बॅटमधून आणि ते पुरुष क्रिकेटमध्ये म्हणता येईल कारण की महिला क्रिकेटमध्ये एकोणीसशे सत्त्याण्णव ला आलं होत हा ट्रॅकर होता उजव्याशी बाहेर भन्ना आठ वेगाने अगदी नाकाच्या समोरून परफ्युम डिलिव्हरी पाहायला मिळाली गोलंदाज अलंकारचा हा बॉल तेच तर रक्षकाचा वेग घेतोय या षटकामध्ये धावा आल्या त्या केवळ सहा चार षटकांच्या समाप्तीनंतर दहा फलकावरती धावा आहेत त्या चार गडी बाद प्रथम फलंदाजी करत असताना आई इलेव्हन कोण या संघाची धावसंख्या सहाच्या धावगतीने केवळ चोवीस धावा दहा आहेत एक छोटा साठी ब्रेक घेऊया विनंती केली जाते की आपण या व्यासपीठावर आपलं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे सन्माननीय अतिथी संतोषजी गोजे तसेच भगवानजी माळी यांना देखील विनंती केली जाते की आपण देखील या मंचावर आपलं देखील स्वागत केले जाते अशोकजी माळी असतील त्यांना देखील विनंती केली जाते की आपण या मंचावर आपलं देखील स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे ओ टू कॉमेंट्री बॉक्स या दोन फलंदाजांसाठी आपण इतकंच म्हणू शकतो साईल सध्याच्या घडीला स्ट्राईक येण्यावरती आहे साईलसाठी आपण इतकंच म्हणू शकतो होणारा होतं जाणारा जातं मागं तू फिरू नको उगाचं सोडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको येईल दिवस तुझाही माणसा जिगर सोडू नको जिगर सोडता कामा नाही इथून ही धावा म्हणू शकतात एक वीस ते पंचवीस धावा जर का आल्या ना तर एक फायटिंग टोटल उभी केली जाऊ शकते आणि त्याच्या विरोधामध्ये खेळण्यासाठी तुम्हाला प्रयत्न चांगले असायला हवेत पंचवीस धाबा आई इलेव्हन कोण संघ इथून शोधत असेल जर का त्या धाबा जर आल्या ना तर एक फायटिंग टोटल असणार आहे मॅडी महेश भुईर गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय एक तोही एक असा गोलंदाज आहे डेथ स्पेशलिस्ट म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि डेथ हॉर मध्ये तो एक चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय सज्ज होत असताना खोलवा टप्प्याचा चेंडू फलंदाजाला इथे जकडून ठेवण्याचा प्रयत्न ऑन साईडला टर्न केला क्षेत्राक्ष फार वेगाने चेंडूवरती धाव मिळेल जिथे एक होती तिथे धावा मिळतात त्या दोन दुहेरीच्या मदतीने धाव फलक पुढे सरकते सव्वीस धावा धाव फलकावरती आहेत सव्वीस आकडा मुंबापुरी नेहमीच विसरण्याचा प्रयत्न करते मग सव्वीस जुलै असेल आणि सव्वीस अकरा असेल आणि म्हणूनच की काय सव्वीस धावा ही धावलकावरती पाहायला मिळतात परंतु क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती सुदर्शन जी सव्वीस आकडा कोणी विसरण्याचा प्रयत्न करणार नाही कारण की सव्वीस तारखेला सव्वीस जूनलाच आपण भारतीय संघ विश्वचषक पहिल्यांदा जिंकलो होतो इथे आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न फटका मिस टायमिंग क्षेत्ररक्षण जजमेंट चांगलं प्रसंग अवधान दाखवलाय क्षेत्ररक्षकाने खेळाडू क्रमांक बाद होईल तो पाचवा होते हजर जबाबीपणा कसा असावा ना क्रिकेटच्या प्रती किंबहुना संघाच्या प्रती आपल्याकडे असणारी भावना आपल्याकडे असणारी एकात्मता आपण कशा रीतीने जपायला हवी ना ते निश्चितच त्याने दाखवलं आहे डेडिकेशन चांगलं आहे त्याचं क्रिकेटमध्ये आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना तुमची फिजिकल फिटनेस तुमचे हँड अँड आय कॉर्डिनेशन तुमची जिगर या साऱ्या गोष्टी आहेत ना महत्त्वाच्या ठरतात कारण थर्टीएट सर्कलच्या बाहेर पळत असताना तुमचं चेंडूवरची नजर चांगली असायला हवी झेलसाठी तुमचा जिगराही तितकासा चांगला असायला हवा नवीन फलंदाज मनीष मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे इन ॲट नंबर सेवन हा बॉल इथे जागा बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला ऑन केला डीपमध्ये क्षेत्ररक्षक चित्याची चपणाई क्षेत्ररक्षणामध्येही दाखवत असताना क्षेत्ररक्षक पाहायला मिळाल्यात कमिटमेंट चांगली आहे क्षेत्ररक्षणाप्रती आपण कौतुक त्यासाठीही करायला हवं ना भातान संघाचं की सातत्यपूर्ण क्षेत्ररक्षण असेल मग त्याच वेळेला गोलंदाजी असेल झेल असेल ह्या चांगल्या रीतीने ते निपुण पाहायला मिळाल्यात या क्षेत्ररक्षणामध्ये कटिबद्ध आहेत या धावा रोखण्यासाठी आणि म्हणून की काय सध्या दगडीला धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात त्या केवळ आणि केवळ सत्तावीस धाबा पुढचा बॉल इथे आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न स्टेट डाऊन ग्राउंड चेंडू कार्पेटच्या साह्याने सरळ ट्राबल झालाय एक धाव तो निश्चित मी इथे डिरेक्ट हिट लगावलाय परंतु एक जिथे होती तिचं कन्व्हर्जन दुहेरीमध्ये होत आहे धावा मिळत असताना पाहायला मिळतात त्या दोन या दुहेरीच्या मदतीने धावपलक फलक पुढे सरकेल जाऊन पोहोचत आहे ते सत्तावीस या एकोणतीस या धाव सुदर्शनजी पाटील ताऱ्याला बिलॉंग करतात आणि अनेक स्पर्धांमध्ये त्यांचा गुणलेखन आम्ही पाहिलंय सुदर्शनजी मागील मॅचचाही उल्लेख आपण करायला हवा कारण केवळ छत्तीस बनल्या होता या मॅच मध्ये अशा रीतीच्या धावाही तुम्हाला अंगलट येऊ शकतील एक एक धाव महत्वाची असते चारशे चौतीस धावांचा पाठलाग साऊथ आफ्रिका संघाने केला होता परंतु ती एक धाव ज्या वेळेला बनवली गेली होती ना मकाय अँटिनीच्या माध्यमातून ती महत्वाची होती इथेही धावा आल्यात त्या दोन संघ चेंडूची धावसंख्या आहे ती एकोणतीस हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न यश रक्षकाचा वेध घेतोय डॉट बॉल आलाय सुंदर कमबॅक या षटकाच्या दरम्यान महेशच्या माध्यमातून पाहायला मिळत मॅडी हे नाव ज्या ज्या वेळेला येतं ना त्या त्या वेळेला आम्हाला एकच रायगडमधला मधला डी जे मॅडीही आठवतो आणि आज महेशने ही चांगली गोलंदरी केली आहे त्यालाही मॅडी नावाने सातत्याने संबोधलं जातं पुढचा बॉल इथे टप्प्याचा आहे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न एक तर मिळाल्या दुहेरीचा प्रयत्न करण्यात येईल का येस प्रयत्न तर झालेत परंतु दोन्ही गाड्या एका रुळावरती आल्यात अपघात होणार हे अटळ होतं परंतु त्याच वेळेला धावा येतात त्या दोन या दुहेरीच्या मदतीने फलकावरती धावा आहेत लो स्कोरिंग मॅच सेकंड सेमीफायनलची इथे पाहायला मिळते केवळ धाव आहेत ते तीस बत्तीस धावांचं लक्ष इथे उभारण्यात आलं थर्टी टू रनचं टार्गेट या मॅचच्या दरम्यान असेल सहा पूर्णांक चाळीसशी सरासरी गाठावे लागेल इच कॉईन इज अ डिफरंट साईड नाण्याला दोन बाजू आहेत आपण अनेक वेळा म्हणतो आणि पाहिल्यात देखील लो स्कोरिंग मॅचेस तितक्याशा चांगल्या झाल्यात त्यासाठी मी प्रेक्षक वर्गाला म्हणेन की कुठेही जाऊ नका पिक्चर अजून खूप काही बाकी आहे या मॅचमध्ये त्यासाठी आपण या आपण ऐकूया उत्तरार्धामध्ये काय घडतं काय बिघडतं उत्तरार्धामध्ये धाव या धावसंख्येचा पाठला कशा रीतीने केला जातो कोणता संघ विजेता होतो कोणत्या संघाला पराभूतीच्या छायाखाली जावं लागतं या पण ऐकूया एक दिग्गज समालोचक या महाराष्ट्रातमधून आणि पुणे जिल्ह्याचं नाव ज्यांनी संपूर्ण टेनिस वर्तुळावरती आपला ठसा उमटवलाय आहे असे नरेजी डोमेसरांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल तद्वर एक डीजे ब्रेक घेऊया मधुर संगीत ऐकू मान के के सन्मान केला जाईल त्याडा विनंती केली जाते की आपण टॉसबॉक्समध्ये आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे जतीनजी वाघित याडा विनंती करतोय अजयजी वाघित आपल्या शुभासे सन्माननीय संतोषजी गोजे यांचा यथोजित मान सन्मान करायचा आहे पांडुरंगजी माली अजुवली यांना देखील विनंती केली जाते की आपण या व्यासपीठावर आपले देखील स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे तसेच बालकृष्ण गायकर भिंगारवाडीवरून आहेत त्यांना देखील विनंती केली जाते बालकृष्णजी गायकर आपण देखील या मंचावर आपले देखील स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे तसेच चिंचवणगावचे समाजसेवक सन्माननीय अतिथी आत्मरंजी घरत साहेब येथे उपस्थित झाल्यात त्यांना विनंती केली जाते जा की आपण या मंचावर आपला स्वागत स्वीकारण्यासाठी सन्माननीय आत्मरमजी घरत यांचे यथोचित मान सन्मान या स्पर्धेचे आयोजक सुनील शेठ भागीत यांना विनंती करतोय समाजसेवक गरज साहेबांचा आपण यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जातो आहे तसंच बालकृष्णजी गायकर पिंगारवाडी यांना देखील विनंती केली जाते की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण समाळोचक कक्षामध्ये यायचं टॉसबॉक्समध्ये यायचं आहे तसंच विजयजी पाटील चिंचवण यांना देखील विनंती केली जाते की आपण देखील या सन्मान स्वीकारण्यासाठी विजयजी पाटील चिंचवण यांना देखील विनंती केली जाते की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे तसेच पांडरंगजी माली सन्मानिया अदिती पांडुरंगजी माळी यांना विनंती केली जाते की आपल्याला आपला सन्मान स्वीकारण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचे या स्पर्धेचे लाडके आयोजक सुनील शेठ भागीत यांच्या मार्फत इथे स्वागत केले जाते सन्मानिया पांडुरंगजी माळी नेहमीच प्रत्येक कार्यक्रमामध्ये ज्यांचं मोलाची कामगिरी आमच्यासाठी नेहमीच राहते ते सन्मानिया पांडुरंगजी माळी यांचं यथोचित मान सन्मान मायची उपदारशाळ प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख सन्मान चिन्ह देऊन इथे मात्र स्वागत केलं जातं तसंच भगवानजी माळी भगवानची माळी अतिथी भगवानजी माळी यांचं देखील इथे यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जातो आहे तर विजयजी पाटील चिंचवणी यांना पुन्हा एकदा विनंती केली जाते जर आपण उपस्थित असाल तर, तर व्यासपीठावर आपला सन्मान स्वीकारण्यासाठी नक्की या तर इथे स्वागत केलं जातं सन्मानिय भगवान जी माळी तर जाऊया पुढच्या सत्रामध्ये काय घडेल कोण उपांत्य फेरीमध्ये दाखल होईल भातान संघ की आई इलेवन कोण संघ धावतं वर्णन ऐकवतील पुणे जिल्ह्याचा एक बारदस्त आवाज नरेश ढोंबे सर जोडले जातील मायक्रोफोनवर धन्यवाद सर धन्यवाद जयेश भोसले सर आई गावदेवी चषक आई गावदेवी क्रिकेट संघ अजिबली आयोजित स्वर्गीय शांताराम विठू भागी स्वर्गीय संतोषजी शांताराम भागी स्मृति चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत तू ऐकत असता जयघोषांचे नारे नकोच विसरू कालगतीचे वारे फटकार अचूक तू चेंडू या काळाचा आयुष्य असे रे डोंगर जणू धावांचा चिरंतन राहील तुझी आठवण इथल्या कणाकणाला हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला जगदीश खेबडूकरांचे गीत आहे जे सुनील गावसकरांनी गायलेलं होतं आज पाहायचं या क्रिकेटच्या मैदानामध्ये कोणता संघ ठरणार आहे विजेता एक अडथळा निश्चित आहे स्वर्ग आता दोन बोटे उरलेला आहे मात्र हा प्रवास सगळ्या संघांसाठी सोपा नव्हता कित्येक वेळा ठेच लागले कित्येक वेळा पायात काटे रुतले काढून फेकले पुन्हा काही खेळाडू काही संघ अडचणीत आले अडचणीतून बाहेर आले उभे राहिले आणि आज या वळणापर्यंत येऊन पोहोचलेले आहेत खरं तर अत्यंत महत्वाची प्रतिष्ठेची अशी हे स्पर्धा आहे स्मृती चषक जिंकणं हे स्वप्न उराशी घेऊन हे संघ मैदानामध्ये आले सेमी फायनल सेकंड मॅच श्रीदत्त धा भाताण विरुद्ध आई इलेवन कोण या दोन संघामध्ये घनघोर संघर्ष आपल्याला बघायला मिळतोय गोलंदाजी मार्ग वरती आपण बघणार आहोत गोलंदाज आणि केत मात्रे फलंदाज सागर भोईर जयेश भोईर हा चेंडू हलगावी मध्ये ओहो कॅच सुंदर झेल मारला सूर उडाला धूर फलंदाज बाद पहिला धक्का सन्मानिय अतिथी डॉक्टर धनावडे सर इथे उपस्थित झाल्यात त्यांना देखील विनंती केली जाते की जा आपल्या या मंचावर आपलं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे तसंच संतोषजी पाटील ओमसाई एक ट्रान्सपोर्टचे सर्वे सर्व सन्मानिय संतोषजी पाटील इथे उपस्थित झाल्या माझे सदस्य गुरुराम पंचत कोण त्यांना देखील विनंती केली जाते की आपण देखील या मंचावर आपलं देखील स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आहे आहे निश्चित लो स्कोअर मॅच कमी धाव वरती, एक मोठी आपल्याला बघायची खर तर विकेट मी काल संध्याकाळी विकेट वरती गेलो अत्यंत सुंदर विकेट आहे आज मी टप्पे बघतोय टप्पे पडल्यानंतर बाउन्स देखील चेंडूला व्यवस्थित होतोय पण चेंडू जो वेगात जातोय टप्पा पडल्यानंतर जो स्पीड मिळतोय चेंडूला कदाचित तोच फलंदाजांसाठी अत्यंत कठीण गोष्ट ठरलेली आहे इतर ग्राउंडवरती आपण पाहतो की मोठमोठे चौकार षटकार खेळणारे फलंदाज या मैदानामध्ये फलंदाजी करताना थोडेसे धास्तावलेले आहेत इथून पुढे बघायचंय विजयासाठी मात्र बत्तीस धावांची आवश्यकता आहे आणि पहिलं षटक पुन्हा एकदा आग ओकणारी गोलंदाजी आहे इथे मोठमोठी अश्र वापरली जात आहेत आणि गोलंदाज अनिकेत मात्रे आज मात्र ठेवणीतले चेंडू त्याने बाहेर काढ अर्जुनासारखा का अक्षय पाहता त्याच्याकडे आहे आश्रांचा अक्षय आहे आणि ज्यावेळेस तो एक एक अश्र बाहेर काढतोय ना फलंदाजांसाठी मात्र ती गोष्ट कठीण ठरते त्रेधा तिरपीट उडते पहिल्या षटकामध्ये केवळ एक धाव आतापर्यंत एक गडी बाद पुन्हा हो क्लीन बोल्ड क्लीन बोल्ड त्रिफळ आउध दुसरा फलंदाज बाद या बरोबरच दुसरा फलंदाज देखील गमावला बत्तीस धावा धाव फलकावरती तुम्हाला दिसतात छोट्या दिसतात मात्र मुळात या विकेटवरती या मैदानामध्ये आज तेवढ्या छोट्या नाहीत हे दाखवून दिले गोलंदाज अनिकेत मात्रेनं दोन फलंदाज टिपलेत एका धावसंख्येवरती अश्र अश्र अस्त्रांनी सुसज्ज असणं महत्वाचं आहे तुम्ही जर सुसज्ज असाल संरक्षण सिद्ध असाल तुम्ही तर प्रतिस्पर्धी संघ सुद्धा विचार करू शकतो तो सुद्धा विचारात पडतो की या टीम विरुद्ध आपल्याला काही खास योजना आणाव्या लागतील आज बघायचे परत एकदा एक युनिक स्टाईल गोलंदाजाची अनिकेतची इथं मैदानामध्ये ओहो यांचा वेद तिसरा फलंदाज बाद इथे भूकंप घडून आणलाय पहिल्या षटकामध्ये गोलंदाज अनिकेत मात्रेनं तर सर म्हणायचं झालं तर घर फिरले की घरासे वासही फिरतात तसं काहीतरी मैदानामध्ये घडताना दिसत कारण जी बॅटिंग लाईन अप होती बातान संघाची प्रवीण भोईर असेल जयेश भोईर असेल त्यानंतर आपण पाहिला गेला हा देखील फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झाला आहे थोडस बॅकफुटला फुटला जाता दिसतोय इथून मात्र श्रीदत्त बातान संघ गोलंदाजांच सरकार राज मैदानामध्ये स्थापन झालेलं आहे पहिल्या मॅच मध्ये पहिल्या डावामध्ये आम्ही तीच परिस्थिती बघितली एकतीस धाव संख्येवरती थांबावं लागलं होतं इथे आय इलेव्हन कोण संघाला आणि श्री दत्त भातान संघ पहिल्याच षटकामध्ये तीन बाद एक धाव आणि षटक अनिकेत मात्रेचं संपलेलं आहे मोठा भूकंप विध्वंसक गोलंदाजी आम्ही पाहिली विस्फोटक गोलंदाजी आम्ही पाहिली अनिकेत मात्रेकडून तीन गडी बाद करताना एक धाव केवळ त्याने के खर्च केलेली आहे हा नऊ पॉईंट आठ इस्टर स्केलचा भूकंप होता आणि एवढा मोठा भूकंप असेल तर नुकसान तेवढच मोठं होणार आहे आणि मग नुकसान इथून पुन्हा सावरायचं असेल तर आता डिझास्टर मॅनेजमेंट करायची गरज आहे अलीकडं इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा डिझास्टर मॅनेजमेंट सारखा एक नवीन कोर्स येतोय बघायचं इथे डिझास्टर मॅनेजमेंट कसं केलं जाईल या परिस्थितीमध्ये पडलेला डाव परत एकदा सावरावा लागेल दुसरं षटक सुरू झालंय पुन्हा एकदा चेंडू अपील 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 आणि बोट आकाशाकडे फलंदाज फलंदाजबाद चौथा धक्का गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते इथे एकच तर दुसरं तितके संरक्षण व्यवस्था बघितली तर तिथे पृथ्वी आहे नाग आहे आकाश आहे त्रिशूल आहे पिनाक आहे अशी एकापेक्षा एक भयंकर अश्रांनी सुसज्ज आहे भारतीय संरक्षण खात संरक्षण दल आणि त्यात आता ब्रह्मोस नावाचं एक क्षेपणास्त्र विकसित झालेलं आहे क्रुज क्षेपणास्त्र त्याला म्हटलं जातं पाच हजार किलोमीटर लांबीवरती जाऊन ते हल्ला करत अर्थात ब्रह्मास म्हणजे आपण पुराणामध्ये ब्रह्मास्त्र बघितलेलं आहे त्या नावावरून ठेवलेलं नाहीये रशिया आणि भारत हे दोघ जण संयुक्तपणे विकसित करतात आणि भारतातली ब्रह्मपुत्रा रशियातली मॉस्कोवा या दोन नद्यांचं नाव मिळून ब्रह्मास असं क्षेपणास्त्र आहे तिथे इथे मात्र ब्रह्मास मैदानामध्ये दाखल आहे आणि त्या गोलंदाजाचं नाव आहे आकाश आकाश नावाचं एक अश्र देखील आहे आज हाच आकाश इथे मात्र पाताळ एक करतोय आपण म्हणतो ना आकाश पाताळ एक करणं आणि त्याच पद्धतीनं प्रयत्न होत आहे तिथे एक धाव धाव फलकावरती पुढे दोन षटक क्रमांक दुसरं सुरू आहे तीन गड्याच्या चार गड्याच्या मोबदल्यामध्ये दोन धावा आकाश आकाश मात्र परत एकदा तयार याबरोबरच ओहो ओहो अ शॉट अप्रतिम फटका येऊ दिला चेंडू बॅट पर्यंत हलकासा ढकलला आणि डीप थर्ड मॅनला मिळताय चार धावा थँक्यू थँक्यू इथे आपण बघू शकतो सुंदर चौकार खरं तर तहानलेल्या माणसाला साध्या पाण्याचा ग्लास सुद्धा अमृताचा मान असतो किंवा एखादा उपाशी पोटी व्यक्ती आहे आणि त्याला साधी मिरची भाकरी जरी मिळाली तरी सुद्धा ती पंचपक्वांना इतकी गोड लागते हा चौकार तेवढाच गोड असणार आहे तेवढाच मधुर असणार आहे धाव फलक सहा चार गड्याच्या मोबदल्यामध्ये श्री दत्त धाणाव खोलवर टप्प्याच श्री दत्त भातान इथे मैदानामध्ये या गावात मी नवीन आहे धावफलक फलक आपण बघू शकतो भातान संघ पोहोचतोय तो सात या धाव संख्येवरती पहिल्या षटकामध्ये एका धाववरती तीन फलंदाज गमावले सातवा चेंडू प्रचंड भयानक होता पुन्हा चौथा गमावला त्यानंतर मात्र हळूहळू हळू धावा इथे बनतायत आम्ही डिझास्टर मॅनेजमेंटची चर्चा करत होतो हे मॅनेजमेंट इथे होत आहे चेंडू आकाशामध्ये ओ हो हो पाचवा फलंदाज देखील गमावला पाच गडी सात धावा फलंदाज पहिल्या दोन षटकामध्ये गमावलेले आहेत आणि धाव फलकावरती मात्र सात धावा अर्धा संघ पहिल्या दोन षटकामध्ये पवेल मध्ये परतलेला आहे बत्तीस धावांचा पाठलाग करायचा आहे पाच षटकामध्ये काय बघतोय आपण मैदानामध्ये खरं अलीगडचं क्रिकेट खूप फास्ट झालेलं आहे फलंदाजीचं वेगळं तंत्र विकसित होत आहे बॉल जे वापर फलंदाजांसाठी खास डिझाईन केलेले बॉल आहेत विकेट आपण पाहतो मातीच्या अगदी फ्लॅट विकेट आहेत जिथे गोलंदाजांचे पंख चाटलेले आहेत आणि अशा खेळपट्टीवरती गोलंदाजांनी फलंदाजांना त्रस्त त्रस्त करून टाकलेला आहे उद्ध्वस्त करून टाकलेला आहे आज गोलंदाजी मध्ये सुद्धा तोच आ, करारी पण आपल्याला बघायला मिळतो एक काळ असा होता मग जयेश भोसले सरांनी बापू नाडकर्णींचा उल्लेख केला अॅक्युरेसीसाठी बापू नाडकर्णी अगदीच निष्णात होते आणि त्यामुळेच ते इतके निर्धाव षटक टाकू शकले मात्र त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता त्याची चर्चा आपण करू एन साइड आउट डीप लॉंग ऑफ ला षटकार निश्चित पडलेला डाव उभा करण्यासाठी दाव हा षटकाराचा आधार मिळेल धाव फलक आपण बघू शकतो तेरा धावा षटक क्रमांक दोन संपलेले या षटकामध्ये तब्बल धावा प्राप्त होत आहेत बारा एकूण तेरा धावा धाव फलकावरती हा षटकार अत्यंत महत्वाच्या क्षणी आलेला आहे एक मॅच खर तर आपली मला वाटते मुंबईला सुरू होती आणि सलीम दुराने खेळत होता बहात्तर धावा फक्त चौथ्या डावामध्ये बनवायच्या होत्या आणि असं असताना सुद्धा तिथे भारतीय संघाची परिस्थिती अवघड झाली होती सलीम दुराणीने दोन लागोपाठचे षटकार खेचले आणि सामन्याची हवा काढून घेतली हा षटकार हवा काढून घेणारा ठरेल का हे बघायचं आहे मात्र इथे अत्यंत गरजेच्या आलेले आहेत तर द इन्फिनिटी केक शॉप चे ओनर सन्मानिया मात्रे यांचं इथे आगमन झालंय ज्याने या स्पर्धेसाठी सर्वात जास्त षटकार आणि सर्वात जास्त चौकार मारणाऱ्या खेळाडूंसाठी आम्हाला ट्रॉफी उपलब्ध करून दिली आहे त्या अभिजितजी मात्र यांना विनंती केली जाते की के आपण या व्यासपीठावर आपलं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे आमचे एक लाडके प्रेक्षक समोरच्या स्वर्गीय नामदेव कृष्णा भागीत स्वर्गीय पैलवान नामदेवजी कृष्णा भागीत पॅवेलेनच्या आतमध्ये आत बसलेले आहेत पण ते बाउंड्री रोपचं जे आपण पॅन्डॉल लावलेलं त्याच्यावरती बसलेले आहेत बघा बरं आपण पाय काढा बरं तिथून कव्हरच्या दिशेने जे प्रेक्षक पडद्याव पाय देऊन अगदी आरामात बसल्यात त्या प्रेक्षकांपर्यंत आवाज माझा पोचत असेल तर ते पाय मात्र आपले बाहेर घ्यायचे पाळायची जरा चांगली स्पर्धा आहे टू बॉक्स थँक्यू सर सन्मान्य दीपकजी भोईर यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो uh, जाऊ शकतो मैदानामध्ये जिथे एक सिंगल uh, या षटकामध्ये पुन्हा एकदा चेंडू थोडा हवेमध्ये शेतरक्षक पोहोचू शकत शे नाही तिथे एक धाव प्राप्त होईल आणि धावफलक हळुवारपणे पुढे पोहोचणार आहे तो सतरा धावा सतरा धावा विजयासाठी पाहिजे पंधरा धावा धावफलकावरती सतरा धावांची विजयासाठी गरज आहे अटॅक इज बेस्ट डिफेन्स हे डॉन ब्रॅडमन यांचं वाक्य मला आठवलं कारण आयुष्यभर ते असंच आक्रमकपणे खेळले अडच पाच गडी बाद झालेत आणि अशा परिस्थितीमध्ये फलंदाज आ, महेश भोरने सातव्या क्रमांकावरती आला आणि षटका ठोकून खातं खोल हा निडरपणा पाहिजे खरं तर खेळाडूंमध्ये हे धाडस पाहिजे मॅच कॅनॉट रिच अट हाय विदाऊट डेअरिंग आम्ही म्हणतो धाडसाशिवाय माणूस कोणताच जगामध्ये आज यशस्वी झालेला नाहीये आणि ते धाडस दाखवलं महेशनं महेश, महेश भोईरनं प्रेशर रिलीफ होण्यासाठी असं धाडस महत्वाचं असतं आर या पार म्हणतो आपण आणि लढाई ही त्याच पद्धतीची लढाई पार पार या न तू आर पार की लढाई गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी अनिकेत मात्रे तीन चेंडू वरती सलग तीन धावा इथे प्राप्त झाल्यात आखू टप्प्याचा चेंडू हो पुढे सरसावत मोठा फटक्याचा प्रयत्न होता हुकचा प्रयत्न केला त्यानं तिथे मात्र हा प्रयत्न फसलेला आहे आणि बघितलं होतं अनिकेतने की फलंदाज डान्सिंग डाऊन द विकेट पुढे येतोय त्याने लवकर ओळखलं होतं एक टप्प्याचा चेंडू टाकला अशा परिस्थितीमध्ये हा फटका खेळणं निश्चित कठीण असतं गुड लेंथ बॉल निश्चित पिकअप करता येऊ शकतो मात्र शॉर्ट ऑफ लेंथ खूपच अवघड ठरला यावेळेस फलंदाज महेश साठी ओ हो फुलर लेन्थचा चेंडू लागोपाठचा दुसरा निर्धाव आज काय गोलंदाजी करतोय जर ते निखारे टाकतोय निखाऱ्यांना वारा लागला तर ते पेट घेतात इथे मात्र सुंदर गोलंदाजी करत अनिकेत मात्रेन सामन्या या सामन्यावरती आपली छाप उमटवलेली आहे या षटकामध्ये विकेट मिळाली नाही पहिल्या षटकामध्ये त्यानं दोन फलंदाज बाद केले एक धाव केवळ खर्च केली इथे तीन धावा मात्र गडी बाद करण्यात यश आलेलं नाही तोफेचा गोळा बुरुजावरती आदळल्याशिवाय त्याची चकाकी कळत नाही स्लोवर वन यस 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 आम्ही याच गोष्टीची विचार चर्चा करत होतो की बोळ गोळा आदळला आणि चिरा ढासळला फलंदाज बाद माने खिंड लढवणारे खेळाडू आपल्याला दिसत आहेत आई इलेव्हन कोण संघामध्ये अनिकेत म्हात्रे आकाश म्हात्रे यांनी पहिली तीन षटक अत्यंत छानपणे लढवलेली आहेत तर एका बाजूला चांद बिबी प्रमाणे ढासळलेला बुरुज उभा करण्याची वेळ आज श्री दत्त भाताण या संघावरती आहे पाहिजे ते कसे लढतायत शेलार मामाच्या तडफेने इथे लढावं लागेल मुरारबाजीच्या शौर्याने इथे लढावं लागेल बारा चेंडू सोळा धावा या परिस्थितीमध्ये मॅच आहे गोलंदाजी मध्ये परिवर्तन करावं लागेल दोन नवीन गोलंदाज शेवटच्या दोन षटकामध्ये असणार आहे अनिकेत मात्रे आकाश मात्रे या दोघांनी तीन षटकं टाकलेले आहेत आकाश मात्रे बारा धावा खर्च करणारा गोलंदाज ठरला तर अनिकेत मात्रे मात्र खूप चेंगट ठरला दोन षटकं टाकताना अनिकेत मात्रेने चार धावा खर्च केला दोन फल तीन फलंदाजांना बाद केलेला आहे काय तो पराक्रम आहे अप्रतिम गोलंदाजी अनिकेत या षटकामध्ये आपण सामन्यामध्ये पाहिली सामन्यामध्ये त्यानं प्राण टाकलेले जीव टाकलेला आहे विजयासाठी संघर्ष सुरूच राहणार आहे उज्वाताने ओर्ध विकेट चेंडू सरळ बॅटने खेळला पाहिजे ड्राईव्ह चेंडू जातोय तो डीप एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा आहे सीमा रेषा पार शानदार चौकार अत्यंत हा चौकार आहे एका बाजूला पानगळ झाल्यानंतर आपण पाहतो की झाडांना पालवी फुटते वसंत ऋतू मध्ये आणि वसंताची चाहूल लागलेली आहे की काय या चौकारा बरोबर हे आपण बघू शकतो धाव फलक एकवीस धावा विजयासाठी दहा चेंडू अकरा धावा थोड्याच वेळात पर... नवी मुंबई पनवेलचे शिल्पकार सन्मानिय अतिथी प्रशांतदा रामशेठ ठाकूर यांचं या व्यासपीठाकडे थोड्याच वेळात आगमन होईल हे आपण प्रेम पाहतोय ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरजी भागीत असतील अप्पाजी भागीत यांच्यावर असलेलं प्रेम नक्कीच थोड्याच वेळात आपल्याला या स्पर्धेसाठी त्यांची उपस्थिती लाभणार आहे ते नवी मुंबई पनवेलचे शिल्पकार सन्मानिय प्रशांतदा रामशेठ ठाकूर ओ टू कंटिन्यू कॉमेंट्री बॉक्स थँक्यू इथे एक धाव प्राप्त होईल या चेंडूवरती नऊ चेंडू मध्ये दहा धावांची गरज आहे टेन रन रिक्वायर्ड विद इन नाईन बॉल्स षटक क्रमांक चौथ मैदानामध्ये सुरू आहे आकाश अक्षय अक्षय म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती फलंदाज स्ट्राईक एन वरती निलेश, निलेश भोईर चौथ्या क्रमांकावरती फलंदाजीला आलेला निलेश आज एका बाजून तडफेने खेळतोय खूप खेळतो खेळपट्टीवरती ठाण मांडून उभा आहे संघणा एक मैदानामध्ये वाईट चेंडू एक अतिरिक्त धाव धाव फलकावरती आपण बघतोय धावा असतील त्या ते तेवीस धावा नेता अजूनही लढतोय मैदानामध्ये झुंजतोय दोन चौकार त्याने खेळले तब्बल बारा धाव संख्येवरती नाबाद संघनायक निलेश भोईर तर त्याच्या समोर सुद्धा फलंदाज धारातीर्थी पडताना बघितले त्यांनी संतोष तावरे प्रदीप भोईर महेश भोईर असे फलंदाज बाद होताना बघितलेत तर सातव्या क्रमांकाचा फलंदाज विशालला घेऊन आता संघनायक लढतोय एक धाव इथे मिळेल धाव फलक एक पुढे पोहोचणार आहे स्कोवर चोवीस धावा धाव बादच्या विकेट साठी खर तर पंचांनी तिसऱ्या पंचांकडे रेफर केलेला हा डिसिजन आहे चोवीस धावा पूर्ण होतील का याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे मात्र लेदर क्रिकेटचे लवर कुमार राजेश जितेकर आज त्यांची मॅच प्रॅक्टिस सोडून ते मॅच पाहायला इथे उपस्थित राहिलेले आहेत खेळाडू राजेश जितेकर मनापासून स्वागत करतो तर सन्माननीय अतिथी प्रशांत ठाकूर यांचं या व्यासपीठाकडे शुभ अगम पाहायला मिळतंय त्यांचं जल्लोषात स्वागत इथे या आयोजकांच्या मार्फत केलं जाते सन्मानिय ज्ञानेश्वरजी भागित माजी सदस्य गुरुराम पंचायत कोण तसेच विनितजी बागीत जगन्नाथजी सारडेकर सुनीलजी बागीत या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतो आहे या लाभले तर लगेचच स्वागत केलं दादांना दुसऱ्या स्पर्धेला व्हिजिट द्यायचे त्या कारणाने मात्र इथे दादा उपलब्ध झाल्यात दा अगदी वेळेत वेळ काढून लगेचच स्वागत केले जाते त्यांच्या समोर एफ पी सिंग असतील दादा पाटील माझी पंचायत

धावफलकावरती आहेत चोवीस धावा चो विजयासाठी आठ चेंडू आणि आठ धावांची आवश्यकता तर सन्मान केला जातोय विकासाचा मामोरी सर्वांचा आधारू समाजसेवेसाठी क्रीडा क्षेत्रासाठी नाविन्यपूर्ण कामगिरी करणारा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व सन्मान या प्रशांत दा रामशेत ठाकूर यांचा यथोचित मान सन्मान या स्मृतीचषक दोन हजार तेवीसच्या माध्यमातून केलं जातय ज्ञानेश्वर ची भागीद अफी सिंग यांचं देखील यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने केलं जात आहे समीरजी कटेकर यांचं देखील इथे या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केले जाते थोडीशी घाई दादांना थांबण्यासाठी वेल नाही कारण प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लाभावी लागते त्या कारणाने या स्पर्धेला आपण वेळेत वेळ काढून उपस्थिती दाखवली त्याबद्दल पुन्हा एकदा आम्ही या मंचाच्या वतीने या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक मनपूर्वक आभार व्यक्त करतोय तर नक्कीच या स्पर्धेबद्दल आपल्याला मनोब मनुग, मनोगत व्यक्त करतील सन्मानिय आमदार दादा रामशेठ ठाकूर स्वर्गीय शांताराम विठू भागीत आणि स्वर्गीय संतोष शांताराम भागीत यांच्या स्मृतीपित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या या मर्यादित षटकाच्या सामन्यांमध्ये सामना अतिशय रंगात झालेला आहे अशा स्पर्धे या स्पर्धेमध्ये मं मंचावर उपस्थित असणारे माझे सहकारी माझे जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील या ठिकाणी उपस्थित आमचे सहकारी नाना भागीजी अप्पा भागीजी सर्व मंचावरचे सहकारी आपण सर्व मंडळी आज या मैदानावरती या सामन्यांचा आनंद लुटत आहात आणि इतकं सुंदर नियोजन या ठिकाणी केलेलं आहे त्याबद्दल आमच्या सर्व आयोजक सहकार्यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आज या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक तरुण हा आपला खेळ या मैदानावरती दाखवतायत आणि मला खात्री आहे की क्रिकेटवरती आपल्या सगळ्यांचं जे प्रेम आहे त्या प्रेमामुळे अनेक क्रीडा रसिक हे प्रत्यक्ष मैदानावर जाऊन लाईव्ह पाहून क्रिकेटचा खेळ हा त्याचा खेळाचा रोमांच अनुभवत असतात आणि या खेळाच्या माध्यमातून आपापल्या आप परिसरातल्या तरुणांना प्रोत्साहन देखील देत असतात आपण सर्व खेळाडूंना जर पाहिलं तर आताही सामना रंगतदार अवस्थेमध्ये संपला पण तरीसुद्धा कुठेही एकमेकांच्याबद्दल कटू भावना न ठेवता एका संघाचे खेळाडू दुसऱ्या संघाच्या खेळाडूंना आहेत आणि एकमेकांचं अगदी खेळाडू वृत्तीनं अभिनंदन करतायत समाजामध्ये चांगलं काम करत असताना आपल्याला वेगवेगळ्या विचाराच्या लोकांना सोबत घेऊन जावं लागतं आणि हे सोबत घेऊन जात असताना अशाच पद्धतीनं एकमेकांच्या चांगल्या गोष्टींचं कौतुक करणं आणि एकमेकांच्या चुका त्या जाहीरपणानं न दाखवतात सांभाळून घेणं याला संघभावना म्हणतात आणि ही संघभावना चांगल्या सामाजिक कार्याला देखील आपल्याला सर्वांना उपयुक्त पडत असते आज या सामन्यांच्या निमित्तानं आज जे आयोजन या ठिकाणी होत आहे मी त्याबद्दल आमच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि अतिशय दिमागदार पद्धतीनं ही स्पर्धा सतत चालू आहे ही अशीच पुढं चालूच राहावी चालत राहावी यासाठी माझ्याकडून आमच्या सर्व सहकाऱ्यांकडून मनापासून शुभेच्छा देतो आपण या निमित्तानं मला बोलावलं सन्मानित केलं आपला आभार व्यक्त करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा आपण वेळेत वेळेत काढून या स्पर्धेला उपस्थित लावली त्याबद्दल पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय तर दोन्ही कर्णधारांना विनंती केली जाते श्रीदत्त भातान संघाचा संघ आणि कैल चेतन स्मृती मैत्री स्फोट केगाव संघाचा संघ नायक आपण या नाणेपिकीचा कॉल करण्यासाठी लगेच टॉस केला जाईल आमदार साहेबांच्या शुभा असते इथे नाणेपिकीचा कॉल केला जाते चला लगेचच यायचं आहे साहेबांना जायचं आहे थोडं लगेचच यायचं आहे सतीश येताना दिसतोय